आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुळकुड मध्ये गायीचे डोळे जेवण थाटा माटात, गोमातेचे महत्व जाणून राबवला उपक्रम. सुळकुड येथील शेतकरी पोपट खंडेराये यांनी गोमातेचे महत्व जाणून घेत गायीचे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात घातलंय. आपल्या भारतीय संस्कृतीत देशी गायीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. शेतकऱ्यांना गायीपासून मिळणारे शेण गोमूत्र अत्यंत महत्वाचे मानले जाते, पण शेतकरी वर्ग त्याकडे दुर्लक्षच करतो. मात्र सुळकुड येथील पोपट मलगोंडा खंडेराये हे याला अपवाद आहेत, कारण त्यांनी गायीचे हे अनन्यसाधारण महत्व जाणून घेत ते इतरांनाही कळावं यासाठी आपल्या गोठ्यातील देशी गायीचे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात घातलं. त्यांनी दारात मंडप आणि साऊंड सिस्टीम लावली. गायीला नटून सजवून, गळ्यात हार घालून, साडी नेसून, मैलांकरवी ओटीही भरवली. कार्यक्रमासाठी गल्लीतील नागरिक, मित्र मंडळी आणि पै पाहुण्यांना आमंत्रण धाडून बोलावलं. अशा प्रकारे मोठ्या थाटामाटात त्यांनी आपल्या गायीचे डोहाळे जेवण घालून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. अशा पद्धतीने गायीचे महत्व आणि महती कळावी म्हणून तिचे डोहाळे जेवण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करणारे ते सुळकुड मधील पहिले शेतकरी आहेत. यावेळी शरद लगारे, शिवगोंडा खंडेराये, विशाल पार्वते, रमेश दाबोळे आदींसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. महानकारी न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत.